हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न वार्मिंग अप एंड चिट चैट ऑफ यूनिट नंबर 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आई नो फ्रॉम स्टैंडर्ड 8th इंग्लिश। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या कवितेचा वॉर्मिंग अप आणि चिटचाट अभ्यासणार आहोत। चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात। क्वेश्चन नंबर 1, व्हेन डू यू रिसीव गिफ्ट्स, तुम्हाला भेटवस्तू केव्हा मिळतात? आंसर, आय रिसीव गिफ्ट्स ऑन माय बर्थडे अँड ऑल्सो व्हेन आय गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन। क्वेश्चन नंबर 2, डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स, तुम्हाला भेटवस्तू द्यायला आवडतात का? Answer, if we like to receive gifts, we should like to give gifts to others. Question number 3, from whom do you get gifts? Tumhala konakadun bhet vastu miltat? Answer, I get gifts from my parents, relatives, friends and neighbors. Next question. Question number 4, what is the best gift that you have ever received? तुम्हाला आतापर्यंत मिळालेली सर्वोत्कृष्ट भेटवस्तू कोणती? आन्सर, आय हॅव रिसिव्ड अ रिस्ट वॉच ऑन माय 12th बर्थडे फ्रॉम माय अंकल हू स्टेज इन द USA. इट वॉज द बेस्ट गिफ्ट दॅट आय हॅव एव्हर रिसिव्ड. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, व्हाय इज इट स्पेशल फॉर यू, ती भेटवस्तू तुमच्यासाठी विशेष का आहे? आन्सर, माय अंकल अँड आय हॅव अ गुड बॉन्डिंग. माय अंकल लव्ज मी अ लॉट अँड इट इज अ टोकन ऑफ हिज लव, सो इट इज स्पेशल फॉर मी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1, व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मॅनकाइंड, झाडे किंवा वृक्ष मनुष्यजातीला कोणत्या भेटवस्तू देतात? Answer, trees gives the following gifts to mankind. 1. They give the breath of life. 2. They maintain the balance of nature. 3. They provide sweet fruits. 4. They help to bring rain, which is essential for living beings on the earth. And 5. They give shelter to mankind. Next question. Question number 2A. Name two parts of a tree that begin with. पुढील अक्षरांनी सुरू होणाऱ्या झाडांच्या दोन अवयवांची नावे लिहा. Answer. B. Branches. Bark. F. Flower. Fruits. T. Tree top, trunk. Next question. In most countries in northern hemisphere, there are four seasons: spring, summer, autumn, and winter. Try to guess what is the season in the months given below. उत्तर गोलार्धात कोणता ऋतू कोणत्या महिन्यात येत असतो ते लिहा. Answer. 1. मार्च एप्रिल मे. स्प्रिंग. 2. जून जुलाय ऑगस्ट. समर. 3. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर. ऑटम. अँड 4. डिसेंबर जनवरी फेब्रुवारी विंटर. क्वेश्चन नंबर 3. अन आर्टिस्ट पेंट्स पिक्चर्स यूजिंग कलर्स, चित्रकार रंग वापरून चित्र रेखाटतात. अ पोएट और राइटर can also paint pictures in your mind or imagination by using descriptive phrases. त्याचप्रमाणे कवी व लेखक वर्णनात्मक शब्दसमूह वापरून तुमच्या मनात किंवा कल्पनेत चित्र रेखाटतात. For example, blue sky, soft white clouds, floating clouds, etc. Write down four such phrases which describe anything beautiful in nature. मित्रांनो, निसर्गातील कोणत्याही चार गोष्टींचे
वर्णन करणारे शब्द समूह लिहा. आंसर: 1. ज्वेल ब्लू स्ट्रीम, 2. फ्लॅक्स गोल्ड बीच, 3. नट ब्राउन फॉरेस्ट अँड 4. पार्सले ग्रीन फील्ड्स. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या कवितेचा वॉर्मिंग अप आणि चिटचाट अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.